अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजेच नुकतंच नामांतर झालेल्या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एक संस्था चालक असा होता की तो विद्यार्थिनीला प्राचार्यांच्या केबिनमध्ये बोलवून घ्यायचा आणि त्या केबिनमध्ये ती विद्यार्थिनी आल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करायचा, तिला मानसिक शारीरिक त्रास द्यायचा आणि त्याचबरोबर अनेकदा तिचा विनयभंग देखील करण्यात आला। मित्रांनो, ही गोष्ट आहे संतांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील। ही घटना घडली 2022 मध्ये। ऑक्टोबर 2022 मध्ये त्या मुलीला प्राचार्याच्या केबिनमध्ये बोलवण्यात आलं आणि तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले। याचाच दुसरा अर्थ असा की जी प्राचार्यांची केबिन असते त्या केबिनमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांचं म्हणणं गारानं ऐकून घेतलं जातं असं आजपर्यंत आपल्या सगळ्यांचाच समज आहे। या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्था आहेत, शिक्षण संस्था चालक आहेत, यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलिटेक्निक, आर्ट्स, कॉमर्स, फाईन आर्ट्स अशा अनेक प्रकारचे कोर्सेस या जिल्ह्यात रन केले जातात, त्याला मान्यता मिळवली जाते। परंतु शिक्षणासारख्या या पवित्र क्षेत्रामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे, नालायक प्रवृत्तीचे इसम उसल्याचं आपल्याला नगर जिल्ह्यात आता पाहायला मिळतंय। कारण डॉक्टर अशी उपाधी लावणारा तो इसम थेट प्राचार्याच्या केबिनमध्ये मुलीला बोलवायचा, अश्लील चाळे करायचा, ही घटना झाली ऑक्टोबर महिन्यात 2022 मध्ये। आणि या मुलीला न्याय मिळण्यासाठी अनेक दिवस, अनेक महिने, वर्ष संघर्ष करावा लागला। 9 दिवस तिने उपोषण केलं, तिच्याबरोबर तिचे समवेत काही विद्यार्थी सहकारीसुद्धा होते, त्याचबरोबर त्या गावातील गावकऱ्यांनी आणि अनेक राजकारण्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी देखील या प्रकरणात लक्ष घातलं आणि उसाच्या शेतीत लपून बसलेल्या डॉक्टर मोरेला अटक करण्यात आली, जेरबंद करण्यात आलं। प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो, मुलीच्या पालकांनी मुलींना कोणत्या संस्थेत टाकावं, मुलीच्या पालकांनी इतकी आर्थिक तजवीज करून इतका खर्च केल्यानंतर देखील मुलींच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यावी, कारण मोठ्या विश्वासानं अनेक संस्थांमध्ये, कॉलेजेसमध्ये पालक हे विद्यार्थिनीला, त्यांच्या मुलीला पाठवत असतात आणि अशा पद्धतीने जर विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक होत असेल तर मग न्याय कोणाकडे मागायचा। या संपूर्ण प्रकरणामध्ये अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि LCB चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी मोठी कामगिरी केली। पाहूयात या ठिकाणी अधिकृत सविस्तर म्हणणं काय आहे ते। जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात, फीवाढी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता 5 तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं। तसेच 8 तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा गुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता। तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते। त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव, PSI थोरात यांच्या नेतृत्वामध्ये 2 पथक तयार करण्यात आले होते। दोघं पथकांनी पुणे, इंदापूर, यवत या सर्व भागामध्ये त्यांचा, आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवण परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे। एका विद्यार्थिनीवर अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातील मुलींच्या पालकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे, नव्हे तर त्यांच्यात असुरक्षिततेचं वातावरण तयार झालेलं आहे। आपल्याला या घटनेबद्दल काय वाटतं, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि गॉडफादर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।